सहकार महर्षी वैकुंठवासी निवृत्ती शेठ नामदेवराव शेरकर तथा आपल्या साऱ्यांचे शेठ बाबा आणि स्वर्गीय मातोश्री हिराबाई निवृत्ती शेठ शेरकर या दोन महान आत्म्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जुन्नर आंबेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव विशेषत्वाने या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांना प्रबोधन मार्गदर्शन आणि मनोरंजन करण्यासाठी उपस्थित असलेले भरतजी शिंदे रामदासजी जगताप आणि सुभाषजी मदने खरं तर माणसं तीन पण टायटल चांडाल चौकडी या अजून एक जण त्याच्यात पाहिजे होता असं मला वाटतंय. आपलं या शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये मनापासून तालुक्याच्या वतीनं विघ्नर सहकारी साखर कारखाना विघ्नर परिवार यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. खरं तर ग्रामीण जीवनाशी आदरणीय शेठ बाबा किती एकरूप झालेले होते याचा मागोवा घ्यायचा म्हटला तर मी मागच्याही काळात एकदा सांगून गेलो. आपल्या तालुक्यामध्ये दोन तीन द्राक्षाच्या सोसायट्या झाल्या आणि मामा ज्यावेळेला कारखान्याच्या चिमणीतून धूर बाहेर पडायचा आणि त्याच्यातून काळे धुलिकण बाहेर यायचे आणि ते द्राक्षाच्या मण्यांवरती पडायचे आणि एक्सपोर्टला प्रॉब्लेम व्हायचा. त्याच्यासाठी मी स्वतःही द्राक्ष लावलेली होती. आणि असेच एकदा मग आम्ही काही शेतकरी आदरणीय बाबांकडे शेठ बाबांकडे निवासस्थानी गेलो. 550 जण होते आणि त्यावेळेला शेठ बाबांकडं अशी अशी अडचण होते म्हणून त्यांना सांगितलं. त्यांनी सांगितलं त्याच्यावर आपण उपाय 100% करू. पण म्हणले ही एक धुराडं चालू आहे पण त्याच्या अंतर्गत हजारो चुली पेटतायत आणि त्याच्यावरती अनेकांचे प्रपंच चालतायत. त्याच्यामुळं मला हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. नंतरच्या काळामध्ये चिमणीमध्ये एक बदल झाला, धुलिकण बाहेर यायचे बंद झाले, म्हणजे जो माणूस त्याचा प्रश्न घेऊन आला आहे तोही सुटला पाहिजे, दोघांचेही प्रश्न सुटले पाहिजेत. अशा प्रकारचं काम आदरणीय शेठ बाबांनी त्यांच्या काळामध्ये केलं. खरं तर अत्यंत विनयशील शांत स्वभाव. दुसरा एक प्रसंग मला आठवतो, मांजरवाडीमध्ये सामूहिक शुभविवाह होता, किसनरावांना बानखिले आणि शेठ बाबा यांची लढत झालेली होती, निकालाला वेळ होता आणि मध्येच आमचा सामूहिक विवाह होता. आदरणीय शेठ बाबा त्या ठिकाणी आले. शेठ बाबा आल्यानंतरही टाळ्या वाजल्या पण किसनरावांना नेहमीच्या स्टाईलप्रमाणे जरा पब्लिक जमल्यावरती आले आणि त्याच्यानंतर प्रचंड टाळ्या झाल्या पण निवडून शेठ बाबा आले होते. म्हणजे अजितबात कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही. आदरणीय बाबा खासदार असताना देखील सामान्यातला सामान्य माणूस त्यांच्याजवळ आपलं गाऱ्हाणं घेऊन यायचे आणि त्याची सोडवणूक करण्याचं काम आदरणीय शेठ बाबांनी केलं. विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या कुटुंबांना स्थैर्य प्राप्त करून द्यायचं काम आदरणीय शेठ बाबांनी या कारखान्याच्या माध्यमातून करत असताना सगळ्यांना विश्वासात घेऊन अनेक प्रपंच उभं करण्याचं काम केलं. नंतरच्या काळामध्ये आदरणीय अण्णांना देखील खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं आणि आज आपण सारे बघतोय की विघ्नर सहकारी साखर कारखाना आदरणीय सत्यशीलदादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली सगळं संचालक मंडळ, मग आदरणीय अशोक मामा असतील, बाकीचे सगळे संचालक मंडळ असतील, खूप चांगल्या पद्धतीनं या कारखान्याची घोडदौड सुरू आहे. खरं तर हे सगळं याच्या मागची प्रेरणा, याच्या मागची शिस्त, याच्या मागची मेहनत हे निश्चितपणानं आदरणीय शेठ बाबांनी घालून दिलेली दिशा आणि त्या दिशेने आदरणीय सत्यशील दादांचे देखील मार्गक्रमण चालू आहे. मी अधिक बोलून आपला वेळ घेणार नाही. उपस्थित आपल्या साऱ्यांच्या वतीनं आदरणीय शेठ बाबांना आणि आई हिराईला आपल्या सगळ्यांच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं शिवसेना जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आणि उपस्थित सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं शेठ बाबांना आणि आईसाहेबांना आदरणीय आदरणाची आदरांजली वाहतो, थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. जय गुरुदेव.